मुंबईवरच्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना आणि बळींना श्रद्धांजली. हल्ल्याच्या जखमा आजही ताज्याच. जीवलग गमावलेल्यांचा लढा सुरूच. संसदेतही वाहिली शहीदांना आदरांजली. सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं. निकृष्ट शस्त्रास्त्रांमुळे पोलीस अधिकाऱ्यांचा बळी गेल्याचे ताशेरे. पोलिसांच्या तुटपुंज्या भत्त्यावरही व्यक्त केली नाराजी. भारत दक्षिण आशियाई देशाचं नेतृत्व करायला सक्षम. नरेंद्र मोदींनी सार्कमध्ये दिली नव्या नेतृत्वाची नांदी. मुंबईवरचा 26/11 हल्ला आम्ही विसरू शकत नाही. शिखर परिषदेत पाकिस्तानला ठणकावलं. काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ. आज चर्चेची शक्यता. तर हैदराबाद एअरपोर्टचं नाव बदलण्यावरून राज्यसभेतही गोंधळ. सरकारला ही वेळ देणं गरजेचं आहे. पण हे जी काही तात्पुरतीची काही मलमपट्टी लावण्यात येते ना दरवर्षी, याने हा प्रश्न कधी सुटणार नाही, कधी सुटणार. दुष्काळ निवारणासाठी नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. राज ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू. म्हणाले दुष्काळावर कायमचा उपाय शोधणं गरजेचं. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातल्या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू. तर लातूर नांदेड रस्त्यावरच्या अपघातात 4 ठार 6 जखमी. राज्यात सर्वाधिक कुपोषण असणाऱ्या जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेची दैना. नंदुरबारमध्ये 12 पैकी 8 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदं रिक्त. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त IBN लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. INS सिंधुरत्न पाणबुडीच्या अपघात प्रकरणी 7 नौदल अधिकाऱ्यांना ठरवलं दोषी. फेब्रुवारीमध्ये झालेल्या अपघातात नेव्हीच्या 2 जवानांचा झाला होता मृत्यू. आणि शालेय मुलांच्या खांद्यावरचं दप्तराचं जड ओझं कमी होण्याची शक्यता. मार्ग शोधण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केली आहे 8 जणांची विशेष समिती.